मित्रांनो, आत्ताच मी घरी आलो आणि मम्मे फायनली मी लग्नासाठी रेडी झालोय. अच्छा, म्हणजे तू आदित्यचं बघितलंस का? आदित्यची बहीण आणि नेहा असे सोबत सोबत फिरतात, मग आम्ही गर्ल गर्ल्स ट्रीप स्ट्रीप. का ओ गो? माय गॉड, ओ माय तो तर गॉड. कुठं फिरवत नाही. मग मी असं अच्छा, त्यांच्यावर होप्स वगैरे की नाही का, आम्ही फिरू मज्जा करू. सो जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओ मध्ये. आणि आता तुम्ही युट्यूबला एवढं प्रेम द्यायला लागलेत, त्यामुळे मला सारखंच व्लॉग बनवून वाटायला लागलाय. सो आजचा देखील व्लॉग खूप खास होणार आहे, कारण आजच्या व्लॉग मध्ये तुम्हाला मी आपल्या गाडीचं पूर्ण इंटेरियर देखील दाखवतो. हा माझ्या लग्नाचा विषय बरेच लोक आता सगळीकडे चालू आहे, तुझं लग्न, तुझं लग्न, तुझं लग्न. ती पण गोष्ट मी घरच्यांसोबत बोल, सगळ्या गोष्टी आज या ब्लॉग मध्ये क्लिअर करणार आहे. सो कुठल्याही क्षणांचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला. सो एकंदरीत ही आपली अशी गाडी आहे आतमधून, ही बाकीच्या नॉर्मल थार असते रेग्युलर तशीच आहे, सेम सेम. मालूम आहे तेरा बापको मासे का, चल. फक्त मी जे चेंजेस केलेत इंटेरियरला, इथे खाली इथं मॅटिंग टाकून घेतली 70, हे जे सीट कवर दिसतात हे मी कस्टमाइज केलेले आहेत, वरचा रूफ पण कस्टमाइज केलेला, हा लाल कलर जो दिसतोय मला ऍक्च्युली पूर्ण लाल कलरची होती, परत म्हणलं लाल आणि ब्लॅक कस्टमाइज जरा कॉम्बिनेशन भारी दिसत. सो हे ब्लॅक केलं इथं, सॉरी इथं लाल केलं, इथं ब्लॅक केलं, वरचे रूफ पण लाल केलेले आहेत, मागच्या साईडचे पण रूफ लाल केलेत, आणि हे सीट्स हे पण बघू शकता, हे पण पूर्ण लाल केलेले आहेत मी. ह्या साईडचे जे आमरेस आहेत ते पण थारसोबत भेटत नाहीत जसं की तुम्हाला माहिती असेल. हे आणि हे आमरेस दोन्ही पण मी टाकून घेतलेले आणि हे वाला पण आमरेस मी टाकून घेतलेले. सो ओव्हरऑल मी ह्या सर्व गोष्टी मला आय गेस 60 to 70,000 पर्यंत गेलेले आहेत, कारण ह्या मी शोरूम मधूनच टाकून घेतलेले, त्यांना वॉरंटी वगैरे भेटलेली की जर एखादा स्क्रॅच आला किंवा फाटलं सीट तर ते सीट कव्हर पूर्ण चेंज करून भेटेल, या हिशोबाने मी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि अजून एक मेन गोष्ट की मी जे तुम्हाला विचारायची होती की गाडीला नंबर काय घ्यावा, म्हणजे नंबर मला सुचतच नाहीये. एक तर माझ्याकडे ते आपण नाही का राशीनुसार नंबर काढतो काउंट, त्यानुसार माझ्याकडे चार ऑप्शन आहेत. एक तर 0808 हा एक नंबर आहे, 8808 हा एक नंबर आहे, सॉरी सॉरी अख्खं मराठीत सांगतो, 0808 हा एक नंबर आहे, 8808 हा दुसरा नंबर आहे, 8008 हे तीन नंबर, आणि चौथा नंबर माझ्या डोक्यात असं आहे की जर ह्या चार नंबरपैकी नसेल घ्यायचा तर डायरेक्ट दोन आकडी कुठला तरी चांगला नंबर घ्यावा, म्हणजे 8 सिरीज मध्ये लाईक 80, 81, 82, 83 असं असावं काहीतरी. तर मला कमेंट करून सांगा की गाडीला कुठला नंबर चांगला दिसेल, दोन आकडे चांगले दिसेल का जे मी आधी जे सांगितले ते चांगले दिसेल, मला कमेंट करून नक्की सांगा, त्यावर मी विचार करतो. गाडी देखील आपण तुमच्या कमेंट पण खूप लोकांच्या आलते की जिगर टीम मध्ये कोणाकडे गाडी नाहीये, थार नाहीये. सो मी पण विचार केला, म्हणलं मला पण डोक्यात होती तर हीच गाडी घेतलेली. तुमच्या कमेंटला मी अप्रिशिएट करतो, सगळ्या वाचतो, त्यामुळे नंबरचे देखील कमेंट करून सांगा, जेणेकरून मला कळेल की कुठले नंबर घ्यावा मी गाडीला, आणि तोच नंबर तुम्हाला माझ्या गाडीवर बघायला भेटेल 100%. ज्या नंबरचे जास्त कमेंट येतील तो नंबर मी गाडीला टाकेल, दोन आकडी का चार आकडी, चार आकडी मध्ये तीन ऑप्शन दिले. सो कमेंट करा लवकर. ओके 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 ओके. मित्रांनो, आत्ताच मी घरी आलो आणि माझ्यासोबत कंपनीमध्ये एवढा बेकार सीन झाला, एवढा बेकार सीन झाला. मी कंपनीत काम करत असताना नाही का आमच्या कंपनीमध्ये असे वायरचे बंडल असतात नाही का मोठमोठे, आणि मला लक्ष नव्हतं, चुकून एक बंडल जवळपास 200-300 किलोचा बंडल होता तो खाली पडला आणि नेमका माझा त्याच्यामध्ये अंगठा सापडला. एवढं बेकार, आणि 200-300 किलोचा असल्यामुळे ते मला एकट्याला कुठं उचलते, माझ्यासोबतचा जो तो उचलत होता लिटरली 1 ते 1.5 मिनटं कंटिन्यू माझा अंगठा तिथं अडकून होता. एवढं बेकार दुखलं मला, एवढं बेकार दुखलं. आत्ताच जस्ट घरी आलो, म्हणजे भाई गरम पाण्यात वगैरे शेकलंय सगळं, बट स्टील एवढं बेकार ठणकते, एवढं बेकार ठणकते. म्हणजे लिटरली 2 मिनटं म्हणलं की असं तिथं हे झालं की भाई काय झालं माझ्यासोबत, डायरेक्ट पाय आणि मला गाडी पण चालवता येत नाही आहे. तुम्हाला दाखवतो बघा कसं झालं आहे. अजून पण माझा पाय एवढा ठणकतो, एवढा ठणकतो काय माहित कधी नीट होत आहे. आता पेन किलर घेतली, थोडं झोपतो, मग उठून बघूयात काय सगळ्या गोष्टी. 5 hours later. आता मस्त झोप काढून उठलेलो आहे, आता पहिल्यापेक्षा थोडं बरं वाटतंय. बट आता मेन मुद्द्यावर येऊयात आपल्या, इकडे बघा, जिम बंद आहे माझी 5 महिने झाले तरी माझा थोडा बायसेप आहे वर. हा तर मेन मुद्द्यावर आपण येऊया की भाई आमच्या घरातले इवन तुम्ही देखील सगळे, इवन इंस्टाग्रामवरचे, युट्यूबवरचे सगळे सगळेजण माझ्या मागं लागलेत,
तू लग्न कर. मला हा प्रश्न पडलाय, मी का करू एवढ्या लवकर लग्न? म्हणजे आक्याने केलं एवढ्या लवकर त्याची गोष्ट वेगळी, आदित्यने लेट केलंय, मी पण लेट करू शकतो, माझ्या मागं का लागले तुम्ही? आता मी प्रत्येकाला जाऊन विचारतो, मला कारण द्या फक्त की मी लग्न का करू. का करू मी लग्न? काय नाही, वहिने आल्यावरती जरा फ्री होतील सगळे, थोडेफार कामात मदत होईल, आमचं पण जरा प्रेशर कमी होईल कामाचं. तुझ्या बाबतीत गाईज कामासाठी फक्त ह्यांना वहिनी पाहिजे, म्हणजे आमच्या घरामध्ये फक्त हिच्या दृष्टीने काम करायला बाई. इन शॉर्ट हिच्या भाषेमध्ये तेवढ्यासाठी हिला वहिनी पाहिजे, होय का? टेन्शन ना घेऊ, जे कोण माझी बायको असेल तिला मी असं होऊ देणार नाही. कारण तुझं काम खूप असतं आमच्यासाठी आणि आम्हालाही त्यातनं थोडा ब्रेक. तू तू ही बोलू शकते, मी ऍक्सेप्ट करू शकतो कारण ही माझी लय काम करती. तू बी लग्न करावं, माझा असा गोर गैरसमज. लवकर लवकर कर. काय 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 काही नाही, अजून माझी सख्खी बहीण बाकी. तुला काय वाटतं मी लग्न करावं? सगळेजण मला म्हणतात इंस्टाग्राम युट्यूबवर सगळेजण माझ्या मागे लागलेत, लग्न कर लग्न कर. तुला काय वाटतंय कारण सांग छान असं. त्यांनी सांगितलं आहे कारण मला की घरात काम करायला एक बाई पाहिजे म्हणून तू लग्न कर. नाही असं तर काही नाही. हां माझं असं पर्सनल सांगितलं तर मला असं घरात कोण तर मला पण हवंय, तू तर नसतो घरात, असं वाटतं वहिनी पाहिजे मला घरात सोबत, असं आम्ही दोघी मजा करू. अच्छा म्हणजे तू आदित्यचं बघितलंस का? आदित्यची बहीण आणि नेहा असे सोबत सोबत फिरतात, गर्ल्स ट्रिप, ओ माय गॉड ओ माय गॉड. कुठे फिरवत नाही, मग मी असं त्यांच्यावर होप्स वर आहे की नाही, आम्ही फिरू मज्जा करू. ओ माय गॉड, तेवढ्यासाठी तुला वहिनी पाहिजे? लाज जेवल लाज. असं नाही, बरेच रिझन आहेत अजून लागतात म्हणजे आहेत. काहीच टेन्शन घेऊ नका, अजून ही बाकी, हिच्यानंतर आपली वहिनी येणार आहे. आता राहिली आमची मम्मी. काय कशाला? हा काय वाटतं तुम्हाला का करावं आम्ही लग्न? का करावं म्हणजे आता करायला पाहिजे, वय झाले की तुझं? हे काय कारण आहे का? माझं वय फक्त आता 25 आहे. मम्मीला सांगा कोणतरी की तो जमाना गेला की त्यांच्या काळामध्ये मला उठकिसोट घरातले मम्मी पप्पा हे सांगतात की माझ्या पप्पा सांगतात तुझ्या काळामध्ये आम्हाला तुझ्या एवढं लेकरू झालतं, म्हणजे बारीक असत काय 2-3 वर्षात लेकरू झालतं, म्हणजे ते जेव्हा 25 वर्षात झाले तेव्हा त्यांना मी जन्म झालतं, माझा जन्म, असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्यांना सांगा त्यांची पिढी गेली मागं, आता जरा मॉडर्न पिढी, तर थोडंसं टाईम लागतो त्यांना त्या गोष्टी करायला. पप्पाचं लग्न कधी झालं? 22व्या वर्षी. 20व्या? नाही 22व्या. 22व्या वर्षी लग्न झालं आणि मग 25व्या वर्षापर्यंत मी जन्मला झालेलो होतो. तर त्यांच्या म्हणण्यानुसार ते बरोबर आहे कारण ते तेव्हा होतंच, पण आत्ताच्या घडीला तसं नाही आहे. आदित्यचं लग्न कधी झालं माहिती का तुला? आकाशची गोष्ट वेगळी, तो एक एक्सेप्शन केस आहे, तो काय माहिती डोक्यावर पडलेला आहे की जो एवढी उतावळा झालाय परासा लग्नासाठी आणि डायरेक्ट भाई त्यांनी एवढ्या कमी होत ना, यापेक्षा 2 वर्षांनी बारीक दर्जन लग्न करून टाकलं, म्हणजे साखरपुडा केलाय. सो जेन्युइन रिझन सांग. मला जर पटलं रिझन तर मग मी लग्नाला होकार देणार, नाही तर जाईल पुढच्या पुढं. नाही आता तुला बघ, बाहेर किंवा काय मम्मी पप्पा असू तुझे आहेत म्हणून सोपतेत का असं? म्हणजे मोका झाला मम्मी पप्पा, मम्मी पप्पाची लाज वाटण्यासारखं काय असतं? म्हणजे आम्ही असं यंग दिसत ना दोघं. हा ते गोष्ट आहे, मला बरेच जण म्हणतात आकाशचे म्हणजे तुम्हाला आम्ही शोभतो का, म्हणजे लग्न जाय की मुलं पण लवकर होती ती माझी, म्हणजे एज्युकेशन माझ्या पप्पाला एक जण तर मला म्हणलं त्या दिवशी सफारी घेऊन चाललो होता, कुणाकडे तेव्हा भावाकडे सफारी होतो, म्हणलं लय जोरात गेले, म्हणलं भाऊ नाहीत म्हणलं माझ्या पप्पा आहेत ते, म्हणलं ती गोष्ट आहे. बट स्टील तुम्हाला कुठं काय होणार आहे अजून लगेच आम्ही आहे तर असं सांगायला लागलं की असं सांगायला लागलं तुम्हाला फ्री एकदम कशाला काय आम्हाला आहे तेवढं जगू द्या आम्हाला पोट पाण्यासाठी जाऊ द्या. मम्मीचं पण ओपिनियन आलेले आपल्याकडे. कसं वाटेल मी जर असं येऊन म्हटलं तुला मम्मी फायनली मी लग्नासाठी रेडी झालोय? बट ही गोष्टीला टाइम आहे अजून काहीच, मम्मीला मी असंच हे केलेलं. काय की आमचं दादा मुलं खूप आवडतात.
सगळ्यांचे ओपिनियन आलेले आहेत आता. मला तुम्ही देखील कमेंट करून सांगा. तुम्हाला मी आता तीन क्वेश्चन, तीन नाही दोन क्वेश्चन विचारलेत. दोन ना, हा दोनच. एक तर आपल्या गाडीचा नंबर, तो देखील कमेंट करून सांगा. आणि दुसरं हे की मला एक चांगलं असं कारण द्या जेणेकरून मी लग्नासाठी लवकर रेडी होऊ. जर कारण आवडलं तर मी ती कमेंट पिन पण करून ठेवतो आणि त्याचसोबत मी घरच्यांना पण खुशखबरी देतो. अदरवाईज बघता येईल पुढच्या पुढं. आणि हां, जाताना सर्वांना अशी खुशखबरी देऊन जातो घरच्यांना की थांबा, त्यांच्याकडे कॅमेरा करतो की गाईज पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजे आता एक दोन दिवसात जो शूट होईल त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांना एक फॅमिली गिफ्ट भेटणार आहे. एनी गेसेस? हाय का, फिरून फिरून राहो. आमच्या घरच्यांना, आमच्या घरच्यांना येड लागले गाईज, लिटरली येड लागले. मला वाटतं कोणतरी उतारा बितारा केला घरच्यांना, सगळी येडी झाली डायरेक्ट आता इथे. अरे गप्प बसा, आमच्या घरात मला 100% सांगतो कोणतरी काहीतरी विषय केलाय. तुला काय वाटतं काय असेल गिफ्ट सरप्राईज जे म्हणतो तो काय असेल? हे आमची बहीण नाही का बगलता डम असते आजारी पडल्यावानी माहिती काय कंट्रोल. काय सरप्राईज असेल, काय गिफ्ट असेल सगळ्या घरादाराला, ते गिफ्ट आहे सगळ्यांना लय आवडणारे, काय असेल तुला काय वाटतं? का असं का नाही घेऊ शकतो? हा मम्मीला गाडी राहिली खरी. गाईज आपल्या घरामध्ये अजून दोन गाड्या यायच्या बाकी आहेत, आधीच सांगून देतो. मम्मीला एक गाडी बाकी आणि बहिणीला एक गाडी बाकी, अशा दोन गाड्या येणार आहेत अजून. पण आत्ता सध्याला गाडी नाही आहे. दुसरं काहीतरी गिफ्ट असणार आहे, काय असला अंदाज? काय काहीतरी मला घेऊन येतो का? मम्मीचा बर्थडे जवळ येतोय. आत्ता नाही आहे बर्थडे तुझा, त्यामुळे तुझ्यासाठी पण नाही आहे. सबर करो, सबर का फल मिठा होता. आमच्या घरच्यांना अंदाज लावता येईल गेले, एवढे कन्फ्युज झालेले आहेत. पण हा कॅमेरा इकडे का घेतो बहिणीला ट्रॅक मायाकडे कर. जाऊ द्या, ते पुढच्या ब्लॉगमध्ये कळलंच तुम्हाला काय गिफ्ट आहे ते. आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि कमेंटमध्ये मला दोन गोष्टीची उत्तर नक्की द्या. एक तर म्हणजे आपल्या गाडीचा नंबर कुठला घ्यायचा, आणि सेकंड थिंग इज दॅट की मला एक असं स्ट्रॉंग स्ट्रॉंग रिझन द्या लग्न करण्यासाठी, जेणेकरून मी लगेच रेडी व्हावं.